आय सी एस सीच्या क्लास नाईन्थच्या सिलेबसप्रमाणे बनवलेला हा व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण जावा प्रोग्रामचा बेसिक स्ट्रक्चर जो आहे तो पाहू तर या सिलेबसमध्ये जावा शिकण्यासाठी आपण ब्लू जे नावाच्या आय एचा वापर करतो तर जावा प्रोग्राम आपण जेव्हा लिहितो तेव्हा त्याचे जे बेसिक स्ट्रक्चर असते म्हणजे एखाद्या जावा प्रोग्रामची मांडणी कशा रीतीने होते ते आपण पाहू बेसिक स्ट्रक्चर ऑफ ए जावा प्रोग्राम तर जावाचा प्रोग्राम लिहिताना आपण या ठिकाणी कॉमेंटने सुरुवात करतो तर कॉमेंटसाठी आपण दोन फॉरवर्ड स्लॅशचा वापर करतो दोन फॉरवर्ड स्लॅश लिहून जे काही तुम्ही लिहाल त्याला कॉमेंट म्हणून समजले जाते म्हणजे प्रोग्रामच्या एक्झिक्युशनमध्ये त्याचा अंतर्भाव केला जात नाही तर कॉमेंट अशासाठी की या हा प्रोग्राम कशासाठी तुम्ही लिहिला आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काय साधायचं हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये लिहून ठेवू शकता म्हणजे नंतर प्रोग्राम लिहून झाल्यानंतर परत दुसऱ्या कुणी जर तुमचा प्रोग्राम वाचला तर त्याला प्रोग्राम समजण्यासाठी मदत होते है। तर कॉमेंट्स हे दोन पद्धतीचे दोन पद्धतीने लिहिले जाऊ शकतात एक तर फक्त एकाच लाईनचे कॉमेंट असेल तर प्रत्येक लाईनच्या सुरुवातीला तुम्ही डबल फॉरवर्ड स्लॅश लिहून कॉमेंट लिहू हो शकता आणि प्रत्येक लाईनच्या सुरुवातीला डबल फॉरवर्ड स्लॅश तुम्ही लिहू हो शकता पण जर तुम्हाला तुमची कॉमेंट ही मल्टिपल लाईन्सची असेल तर फॉरवर्ड स्लॅश स्टार लिहून तुम्ही कॉमेंटला सुरुवात करा आणि जेवढ्या वेळी तुम्हाला लिहायच्या ते लिहिल्यानंतर त्याची शेवट जी आहे स्टार आणि फॉरवर्ड स्लॅशने करा तर ही आहे मल्टिपल लाईन कॉमेंटिंग आता त्याच्यानंतर प्रत्येक जावा प्रोग्राममध्ये आपण एका क्लासने सुरुवात करतो म्हणजे आपण एक क्लास डिफाईन करतो तर त्याची जी सुरुवात आहे ती पब्लिक क्लास हॅलो वर्ल्ड या ठिकाणी आपण हॅलो वर्ल्ड नावाचा क्लास डिफाईन केला आहे आणि हा जो क्लास आहे त्याचा ॲक्सेस स्पेसिफायर आहे पब्लिक क्लास हा कीवर्ड आहे आणि आपल्या क्लासचे जे नाव आहे त्याचे नाव आहे हॅलो वर्ल्ड तर या ठिकाणी आपण आपला क्लास डिफाईन केला त्याच्यानंतर आपण या ठिकाणी दोन ब्रॅकेट्स वापरू पहिल्या ब्रॅकेटने क्लासमधील जी कंटेंट आहे क्लासची त्याची सुरुवात होईल आणि ते त्याची जी शेवट आहे ती परत एका क्लोजिंग ब्रॅकेटने होईल ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट तर हा झाला क्लासचा ब्लॉक या ब्लॉकमध्ये जे काही आहे ते या क्लासचा भाग असेल आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक क्लासमध्ये एक फंक्शन तयार करतो तर या ठिकाणी आपण मेन नावाचा फंक्शन या ठिकाणी डिफाईन केला आहे तर हा फंक्शन असा आहे पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन इन ब्रॅकेट स्ट्रिंग ए आर जी एस आणि या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट्स लिहिलेत आणि परत एक ब्रॅकेट क्लोज तर या ठिकाणी आपण मेन नावाचा फंक्शन डिक्लेअर केला आहे तर या फंक्शनचा देखील एक ब्लॉक असेल हा या पहिल्या ब्लॉकच्या मध्ये नेस्टेड असेल तर फंक्शनच्या ब्लॉकची जी सुरुवात आहे ती ह्या कर्ली ब्रॅकेटने होईल आणि ती कर्ली ब्रॅकेटने एंड होईल क्लोजिंग ब्रॅकेटने तर हा झाला फंक्शनचा ब्लॉक तर याच्यामध्ये या, या फंक्शनमध्ये जे काही तुम्हाला एक्झिक्युटेबल स्टेटमेंट्स लिहायचे ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता तर या ठिकाणी फक्त एकच एक्झिक्युटेबल स्टेटमेंट आहे तर ती आहे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन इन ब्रॅकेट इन डबल कोट्स हॅलो ब्लूजे त्याच्यानंतर ब्रॅकेट क्लोज आणि सेमी तर मेन फंक्शनमध्ये आपण ज्या एक्झिक्युटेबल स्टेटमेंट्स लिहू प्रत्येक एक्झिक्युटेबल स्टेटमेंटची शेवट जी आहे ती अशा रीतीने सेमी केली पाहिजे साधारणपणे एका सॅम्पल जावा प्रोग्रामचा जो जे स्ट्रक्चर आहे ते अशा रीतीने असते तर आता याच्यानंतरच्या याच्यानंतरची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊ